हो या सगळे एक एक प्रेजेंट फोटो का जिल्हा पोलिसांनी गेल्या काही महिन्यांमध्ये डीजे डॉल्बी या उपकरणांचा होणारा त्रास आणि त्यामुळे होणारा ध्वनी प्रदूषण लक्षात घेऊन या संदर्भाने डीजे मुक्त नंदुरबार जिल्हा असा एक संकल्प केला होता आणि त्यासाठी काही दिवस त्या संदर्भाने काही कायदेशीर कारवाई केल्या. त्यानंतर काही जागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. जनतेमधून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि डीजे धारक डॉल्बी धारक जे आहेत त्यांच्याकडूनही याबाबतीत चांगला प्रतिसाद मिळाला आणि अलीकडेच या संदर्भानं गणपतीच्या उत्सवाच्या संदर्भाने जिल्हाभरामध्ये सर्वत्र मीटिंग घेऊन सर्व डीजे धारक सर्व गणपती मंडळं त्यांचं प्रबोधन करण्यात आलं. त्यांना विनंती करण्यात आली, आवाहन करण्यात आलं, त्याला चांगला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज इथं आपल्या डीजे डॉल्बी ज्या सगळ्या चाव्या पोलिसांच्याकडेच जमा केलेल्या आहेत. सगळे डीजे डॉल्बी हे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आणून स्वतःहून लावलेले आहेत. त्या सगळ्यांना आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आहे. त्यांनी आमच्या आवाहनाला चांगला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं आज त्यांच्याशी संवाद साधून त्यांचं अभिनंदन आणि आभारही व्यक्त करण्यात आले. 13 डीजे जमा झालेले आहेत आणि अन्य ठिकाणी सुद्धा बरेचसे डीजे जमा होत आहेत. अर्थात नंदुरबार शहर हेच फक्त डीजे असलेलं ठिकाण आहे. म्हणजे डीजे धारक फक्त नंदुरबार जिल्ह्यात आहेत, बाकी सगळ्या डोंगराळ भाग आणि कम्युनिकेशन वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळे इतर ठिकाणी डीजे फार कमी प्रमाणात आहेत. तर नंदुरबार शहरातूनच सगळ्यात चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे आणि अन्यत्र सुद्धा हे डीजे जे आहेत हे वाजवू नयेत त्या अनुषंगाने आम्ही एक माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने एक या संदर्भाने आदेश काढलेला आहे ज्याच्यामध्ये या कालावधीमध्ये डीजे डॉल्बी हे काही वाजवता येणार नाहीत असं असल्यामुळं त्या अनुषंगानं सर्व डीजे डॉल्बी धारक जे आहेत गणेश मंडळ जे आहेत या संदर्भात अवगत केलेलं आहे. त्याला त्यांचा चांगला प्रतिसाद.